सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा, फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे झालेले लॉकडाऊन यामुळे भाजी विक्रेत्यांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. ग्राहक नसल्याने अक्षरशः भाजी फेकावी लागत आहे. पाहूयात सविस्तर बातमी. सातारा जिल्ह्यासह सातारा शहरातही लॉकडाऊन काटेकोरपणे करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व भाजीपाला विकणाऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र गिराई घराबाहेर पडण्यासारखे झाले आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच भाज्यांना दर मिळत नव्हते, आता लॉकडाऊनमुळे गिराईकच बाहेर पडण्याचे झाले आहे. त्यामुळे शेतातला भाजीपाला कवडीमोल दराने विकूनही त्यांना मागणी नसल्याने या भाज्या अक्षरशः फेकून द्यावा लागत आहेत. स्वप्नील गावाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा. एवढा माल आणावा लागतोय, एक गिराईक सुद्धा नाही कोरोनामुळे. कोरोना पण सातारमध्ये जास्त वाढायला लागलाय आणि मंडईत आम्ही तिघं चौघच बसतोय, गिराईक सुद्धा येईना. एवढा माल आणतोय तो सगळा टाकून द्यावा लागतो. अक्षरशः म्हणजे पैसा तर काय घरात येणार, पण मालाची पण नासाडी होती आणि काय करावं शेतकऱ्यांना, आता काय पर्याय नाही राहिला. आणि गिराईक तर तुम्हाला दिसलंच, अजिबात गिराईक नाही रोडला. तो गती घातला आम्ही बघतोय, खूप दिक्कत वगैरे. आता आम्ही न्यूजला पण बघतोय की मंडईसुद्धा बंद करणार आहेत. मग आम्ही शेतकरी आणि आम्ही काय खायचो नक्की? आम्हाला आता काहीच कळलं ना की घरात बसून तरी आम्ही काय करणार आणि काय खाणार आम्ही. असं आता मंडई बंद केली तर आम्ही काही खायचं आणि काय करणार आहे नक्की? एवढं माल टाकून दिला आहे, एवढं नुकसान होत आहे. त्या बाबतीत आता काहीतरी सरकारनं निर्णय घ्यावा, आम्हाला मदत करावी, तीच आमची अपेक्षा आहे. त्यांना हात जोडून कळकळीची, बाकी काही नाही. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.